नमस्कार, टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता चौथी विषय मराठी धडा 14वा मिठाचा शोध। मुलांनो, आदि मानवाला मिठाचा शोध कसा लागला याची रंजक गोष्ट अंजली अत्रे यांनी सांगितलेली आहे, ती आज आपण बघणार आहोत। फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। तुम्हाला गोष्ट आवडते की नाही, तशीच गोष्ट आहे। इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे, शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे। त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणे हे माहीतच नव्हते। म्हणजे अन्न शिजवतात, भाजतात किंवा तळतात हे काहीच त्याला माहीतच नव्हतं। इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे तीही तशीच अळणी म्हणजेच मिठाशिवाय। जी काही कंदमुळं खायचा ना तो, ती कशी खायचा? अळणी। अळणी म्हणजे काय? बिनमिठाची। आता तुम्हाला जर काही बिनमिठाचं दिलं, मस्त वडापाव केलेला आहे पण वड्यामध्ये मीठच टाकलं नाही, आवडेल का तुम्हाला? आईने छान सुंदर पावभाजी केली पण पावभाजीत आई मीठ टाकायचं विसरली, असं झालं तर तुम्हाला ती पावभाजी आवडेल का? तर नाही आवडणार। आपण ते आज आपण एखादा पदार्थ जर मिठाशिवाय केला तर खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हे त्याला ठाऊकच नव्हते, म्हणजे माहीतच नव्हते। एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवाने काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं। एक आदिमानव होता, जंगलात इकडे तिकडे फिरत होता, तेव्हा त्याला दिसलं की काही हरणं आहेत आणि ते झाडाच्या बुंध्यापाशी, बुंधा म्हणजे खोड, त्या खोडाजवळ जे खाली दगड आहेत ते दगड चाटत आहेत। बरेच दिवस त्याने या गोष्टीचं निरीक्षण केलं। बरेच दिवस तो यायचा, बघायचा, निरीक्षण करायचा म्हणजे काय करायचा, लक्षपूर्वक नीट बघायचा, आणि त्याला खूप आश्चर्य वाटायचं की हे काय हरणं सगळी या झाडाच्या तिथं दगडाला चाटतायत, हे दगड का बरं ते चाटतात। मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं। कुतूहल म्हणजे उत्सुकता, काय बाबा हे कशामुळं असं होत असेल, काय असेल बरं हे, ही हरणं रोज का बरं या जागी हा दगड चाटतात, आपण पण चाटून बघूया असं त्याला वाटलं। त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्याने तेच दगड चाटून पाहिले। मग त्याने विचार केला की ते चाटतात तर आपण पण चाटून बघू, आणि ताबडतोब त्याने तो दगड चाटून पाहिला। तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली। त्याला ते सारखं चाटावंसं वाटायला लागलं। त्याला ती चव खूप आवडली। तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला। तो आदिमानव पण त्या हरणांसारखा तिथं यायचा आणि तो दगड चाटायचा। तो दगड म्हणजे काय होतं माहीत आहे का तुम्हाला? बरोबर, तो होता खनिज मिठाचा दगड। खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण म्हणतो सैंधव मीठ, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, रॉक सॉल्ट। कोणतं मीठ होतं ते? सैंधव मीठ म्हणजेच खनिज मीठ। त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली। त्याने त्या दगडाचे तुकडे केले। ते तुकडे तो आपल्या गुहेत नेऊ लावून ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला। म्हणजे कसं, तुम्ही कसा पेरू घेता, पेरूला वरून मीठ लावता, किंवा मग थोडासा पेरू खायचा थोडंसं मीठ खायचं, तसं त्याने काय सुरू केलं, थोडं कंदमुळाचा तुकडा खायचा थोडासा दगड चाटायचा, थोडा कंदमुळाचा तुकडा खायचा थोडासा दगड चाटायचा, अशा पद्धतीने चाटू लागला। आणि मग त्याला जेवणात मजा येऊ लागली। आता त्याला जेवणात कशी मजा आली, त्याने पुढे काय काय प्रगती केली, कशी केली, ते आपण पुढील भागात बघू। तुम्ही हा धडा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, याच्यावर आधारित जास्तीची माहिती मिळाली तर तीसुद्धा मिळवा, म्हणजे तुम्हाला धडा जास्त आवडेल। धन्यवाद।